आणि मुंबईतल्या नवी मुंबई मधल्या नामांकित डी वाय पाटील मेडिकल कॉलेजमध्ये प्रवेश देऊ असं आमिष दाखवून विद्यार्थ्यांकडनं कोट्यवधी रुपये पर्दाफाश करण्यात आलाय पोलिसांनी केलेल्या कारवाईत पाच आरोपींना अटक झाली आहे आणि हे सर्व आरोपी है, है उत्तर प्रदेशातले आहेत नवी मुंबई आणि मुंबईमधल्या मेडिकल कॉलेजेसमध्ये प्रवेश देण्याच्या वाहनानं तीन कोटी तीस लाख रुपयांचा सुना त्यांनी अनेकांना लावल्याचं समोर आलंय मेडिकल कॉलेजमध्ये ॲडमिशन घेऊन देतो कोटा सिस्टम मध्ये अशा प्रकारची फसवणूक केल्याचा गुन्हा दाखल झाला आहे तेरा जानेवारीला निरुळ पोलीस स्टेशन नवी मुंबई या ठिकाणी याच्यामध्ये साडे तेहतीस लाखाची फसवणूक केलेली आहे विक्टीची आणि याच्यामध्ये आम्ही पाच आरोपी अरेस्ट केलेले आहेत काही फरार आहेत त्यांच्यासुद्धा मागावर पोलीस आहेत एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट